नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरात निघणार स्वागत यात्रा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार सहभागी. आचारसंहितेमुळे नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष नको, संजीव नाईक यांनी घेतली आयुक्तांची भेट. आणि ठाण्यासाठी भाजपाचा आग्रह कायम, संजीव नाईक स्पष्टच बोलले. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्षाचं स्वागत यात्रा मंगळवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता ठाणे शहरात निघणार आहे. यावर्षीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागत यात्रेत सहभागी होतील. यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेत. सकाळी 7 वाजता श्री कोपिनेश्वर पालखीचं पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल. प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी आणि इतर पादचारी जांभळी नाका, रंगोबापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील. त्यावेळेला तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचं रूपांतर भव्य अशा स्वागतयात्रेत होईल. ही स्वागतयात्रा पुढे आराधना सिनेमा, हरिनिवास चौक, गोखले रोडपर्यंत येईल. पुढे राममारुती मार्ग, पुन्हा गडगिळी चौक, तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कोपिनेश्वर मंदिरात येईल. मंदिरात आरती आणि प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेत यंदा प्रबोधन करणारे सायकलस्वार, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिक, ड्रम झिंबेवादन, एरियलेस कसरती, महिला बाईक रॅली, प्रबोधन करणारे चित्ररथ यांमधून समर्थ भारत, श्रेष्ठ भारताचं दर्शन घडणारे. राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे 350 वा राज्याभिषेक दिनानिमित्तानं राज्याभिषेक दिन महत्व चित्ररथ, सन्मान स्त्री शक्तीचा, जागर नारी शक्तीचा इत्यादी विषय घेऊन महिला बाईक रॅली सहभागी होतील. स्वागतयात्रेत आम्ही सायकलप्रेमी संस्था या संस्थांचे सायकलस्वार पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. तसंच स्वागतयात्रेत पारंपरिक वेश करून 100 हून अधिक महिलांची बाईक रॅली निघणार आहे. सुमारे 60 हून अधिक चित्ररथ सहभागी होणार असून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, ठाणे महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा विभाग, प्रदूषण नियंत्रण कक्ष यांचा विशेष सहभाग असेल. प्लास्टिक बंदी, अवयवदानावर जनजागृती, मतदान जागृती हा विषय अनेक संस्थांनी नववर्ष स्वागतयात्रेसाठी घेतला आहे. भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ शिवाजी महाराज या विषयावर सादरीकरण करतील. यावर्षी प्रथमच अनाहत म्युझिक संस्था तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाईन आणि आर्किटेक्ट यांचा सहभाग होणार आहे. यांसारखे नाविन्यपूर्ण विषय हाताळणी करणारे चित्ररथ हे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी स्वागतयात्रेचं नियोजन करण्यासाठी 100 हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहतील. पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ स्पर्धा, रील स्पर्धा श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित करण्यात आलेत. आत्तापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण ही यात्रा संपन्न करतच असतो, पण यावर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या 21व्या वर्षी आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्मासे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो, कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते. आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोन्ही तरुण तडफदार नेतृत्व आहेत आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातनं आपण शाळा, कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे यूथ आहेत त्या यूथनं असं आवाहन करतोय की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. मॅडम, एकूण किती चित्ररथ असणार आहेत आणि चित्ररथांची थीम काय असणार? साधारण आपण 3 विषय दिलेले होते यावर्षी थीमसाठी. एक श्रीराम, दुसरी होती की शिवराज्याभिषेकाचा 350 वर्षाची सांगता आणि राष्ट्रीय संत, अशा अनुषंगाने आपण थीम दिली होती. आणि साधारण 55 ते 60 प्रत्यक्ष चित्ररथ आणि याशिवाय पायी चालणारे किंवा बॅनर्स घेऊन सोसायटींचा सहभाग असणाऱ्या जवळजवळ 15 ते 20 सोसायटी काही स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होतील आणि काही जण प्रत्यक्ष आपल्या सदनिकेच्या बाहेर या आपल्या मार्गावरती नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असतील.
पावसाळा तोंडावर असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसंच पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अनेक गोष्टींसंदर्भात चर्चा करून आचारसंहितेमुळे नागरी हिताच्या कामांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी डॉक्टर नाईक यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष संजय बागुले, ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण पवार, भाजपा पदाधिकारी ओंकार चव्हाण, सचिन पाटील, सागर भदे, कैलास म्हात्रे, मिलिंद नैबाक्कर, ॲडव्होकेट धनंजय सिंग इत्यादी उपस्थित होते. भाजपा नेते डॉक्टर संजीव नाईक यांनी ठाणे महापालिकेच्या नवीन आयुक्तांची भेट घेऊन शहरातील विविध समस्या तसंच वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली. मेट्रो पहिला फेज सुरू झाल्यास कोंडी फुटेल, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं चांगलं बजेट देऊन उर्वरित रस्त्यांची कामं मार्गी लावावीत अशी विनंती सरकारकडे करणार आहे. ठाण्याला स्वतःचं धरण असावं यासाठी नेहमीच चर्चा होत असते. आयुक्तही या विषयावर गंभीर आहेत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे प्रयत्न सुरू असून भाजपाकडून यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात येत असल्याचं डॉक्टर नाईक यांनी सांगितलं. पावसाळा काही दिवसांवर आहे तेव्हा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नागरी हिताच्या कामांकडे प्रशासनाचा दुर्लक्ष होता कामा नये याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली. नाहीतर आपण म्हणतो की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि जनता असं जर तिघांचं व्यवस्थित जर व्यवस्थापन असेल तर शहराला निश्चितपणे अच्छे दिन येतात म्हणतो किंवा चांगले दिवस येतात. मला विश्वास आहे की ठाण्याची परंपरा ही कायम राहील. ठाणा हा ऐतिहासिक शहर आहे. ठाण्याचं नाव पूर्ण भारतवर्षात आहे आणि म्हणून तेच नाव पुढे अधोरेखित होईल. ठाणे महापालिका आणि त्या इथल्या सर्व जनतेने या शहराचं नाव लौकिक ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्य नेहमीच केलेलं आहे आणि तीच धारणा लक्षात ठेवून जसे पारितोषिके वेगवेगळी मिळत असतात वेगवेगळ्या या ठिकाणी मग ते राज्यस्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे या ठिकाणी मानांकन मिळत असतात आणि मला विश्वास आहे की ह्या आयुक्तांच्या सुद्धा नेतृत्वाखाली अशाच प्रकारचं मानांकन मिळेल अशी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त केलेली आहे. पहिल्यांदाच त्यांची भेट झालेली आहे. भविष्यात समस्या आणि त्याचं निराकरण हे पुढच्या काळामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये होईल असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या या पुढच्या कारकिर्दीसाठी आम्ही त्यांना आम्ही शुभेच्छा व्यक्त केली. महायुतीतील जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी भाजपानं आग्रह करू नये अशातला काही भाग नाही. प्रत्येक पक्ष आग्रही असतो तेव्हा ठाण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणार असल्याचं वक्तव्य करून ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलंय. दरम्यान ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरूच असताना पुन्हा एकदा या जागेवर भाजपानं दावा केल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतल्यानंतर डॉक्टर संजीव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेकडून उमेदवारीबाबत कुठेही कोणीही कुठलीही ऑफर दिलेली नसल्याचं स्पष्ट करून उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहिती नाही पण तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. ठाण्याच्या उमेदवारीबाबत छेडलं असता त्यांनी जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही असं सांकेतिक भाष्य करून याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं स्पष्ट करून भाजपाची सर्व तयारी झाली असल्याचं म्हटलं. ठाण्याच्या जागेवर भाजपानं आग्रह करू नये अशातला काही भाग नाही. प्रत्येक पक्ष आग्रही असतो तसंच भारतीय पक्ष आग्रह ठेवणारच. प्रथमच अशी निर्णायकी परिस्थिती ओढवल्याचं सांगून संजीव नाईक यांनी मला विश्वास आहे तिन्ही पक्षाचे नेते समजूतदार आहेत तेव्हा वैचारिक ताणातणाव होणार नाही. ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी आम्ही सर्व एक दिलानं काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाणे लोकसभेच्या जागेवरून एक तिढा निर्माण पाहायला मिळतोय. एकंदरीतच आता ही जागा शिवसेनेला देण्यात येणार आहे. मात्र अशी देखील चर्चा आहे की जर हे तिकीट तुम्हाला मिळालं तर तुम्हाला धनुष्यबाणावर लढावं लागेल. मुळातच आत्ताच आमची या ठिकाणी महायुतीची बैठक आज होणार आहे. मी मागेही सांगितलं होतं की उमेदवार हा कोण आहे हा आम्हाला कोणालाच माहीत नाही. महायुतीचा उमेदवार असणार आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना 405 जो नारा आहे तिथे ठाण्याचा खासदार आमचा जाऊन मतदान करणार हे आमचं ध्येय आहे. आणि सकारात्मकरित्या राहून जर आपण गेलो कारण बघा लोकांना हे बाकीच्या मुलांमध्ये त्यांना काही आनंद नाही. लोकांना प्रगती पाहिजे, विकास पाहिजे, लोकांना सेवा पाहिजे आणि ठाण्याची जनता ही फार सुजाण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारची वैचारिक पातळी असायला हे शहराची लोकं आहेत. तिन्ही शहराची ठाणे लोकसभा म्हणजे नुसतं ठाणे शहर नाही तर नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे या तिन्ही शहरं ही MMR रिजनमधली महत्त्वाची शहरं आहेत. तर आता राहिला प्रश्न महायुतीचा. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवडून येईल.
आणि आम्ही आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं यांच्याकडे या सर्व गोष्टी असल्यामुळे आमची लहान आहोत आम्ही याच्यावरती बोलणं उचित नाही, परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे. बूथपासून तर आमचं त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पक्षाची रचना फार वेगळ्या पद्धतीने आहे, शिवसेनेची रचना वेगळ्या पद्धतीने आणि राष्ट्रवादीची, त्या तिघांची रचना एकत्र करून महारचना या ठिकाणी करण्याचं काम आता चालू आहे. आणि आपल्याला लवकरच या ठिकाणी जे काही उमेदवार असतील ते लवकरच निश्चित होतील आणि मला विश्वास आहे की हा गड या ठिकाणी यावेळेस वेगळ्या पद्धतीने लढला जाईल असा मला विश्वास आहे. शहरातील शांतीनगर परिसरातील केजुएन चौक या ठिकाणी पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एका गटानं केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबरमध्ये दोन गटात हाणामारी होऊन गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा राग मनात ठेवून एका गटानं धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण शांतीनगर परिसरात तणाव निर्माण झाला असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल झाले असून परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या हल्ल्यात जुबेर शोएब शेख वयवर्ष 46, इस्तियाक शोएब शेख, अबू हमजा शेख, आसिफ वहाब, साजिद वहाब शेख, शेहबाज सोहेल शेख, नोएब सोहेल शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यापैकी जुबेर शोएब शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. दो गटों में जमकर मारपीट हुई है और एक की मौत हुई है ऐसा जानकारी मिली. एजीएन चौक के पास में चाल नंबर 12 है, वहाँ आज एक दो गुट में झगड़ा हुआ है जिसकी वजह इनका पहले नवंबर महीने में क्रिकेट खेलने पर से बच्चों का झगड़ा हुआ था और वही कारण से वही गुस्सा दिल में रख के आज इन लोगों ने वापस झगड़ा किया है. उसमें दोनों गुट के लोग जख्मी है, अभी तक 5-6 लोग जख्मी है, उसमें से एक की डेथ हुई है और हम इंक्वायरी करके आज ये कार्रवाई कर रहे हैं. आज सकाळच्या सुमारास ठाणे शहरातील कासारवडोली परिसरात एक दुर्दैवी घटना घडली झाली. पुराणे होमटाऊन जवळील वेदांत हॉस्पिटलच्या बाजूला गोडबंद रोडवर बळीराम खुरचलीराम जयस्वार हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. घटनेची माहिती विनोद बर्तन यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कासारवडोली पोलीस आणि ठाणे महापालिकेची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले. जयस्वार यांना तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे येथे उपचारासाठी हलवण्यात आलं. जयस्वार हे कार्पेंटर असून पद्म कन्स्ट्रक्शन्समध्ये काम करत होते. त्यांच्या अकस्मित बेशुद्ध अवस्थेचं कारण अद्याप समजलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांना आणि वाहतूक करणाऱ्यांना सजगतेचं आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे महापालिका आणि स्थानिक प्रशासनानं अशा प्रकारच्या घटनांचा त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांना जागरूक करण्याचं काम सुरू केलं आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचं शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागांना निर्गमित केलं आहे. शासनानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलंय की भारत निवडणूक आयोगानं निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा यासाठी आदेश देण्यात आले. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार अधिकारी कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळं, कंपन्या, संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी 2 तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान 2 तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनाने घेणं आवश्यक राहील. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा, ठाणे शहरात निघणार स्वागत यात्रा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार सहभागी, आचारसंहितेमुळे नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष नको, संजीव नाईक यांनी घेतली आयुक्तांची भेट आणि
ठाण्यासाठी भाजपाचा आग्रह कायम, संजीव नाईक स्पष्टच बोलले. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईले एक आदर्श नगर बलभाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.